नागपुर के कई इलाकों में आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। वहीं संविधान चौक में बड़ी संख्या में लोगों और नेताओं का तांता लगा रहा। इस दरमियान अलग अलग पक्षों के नेताओं ने पत्रकारों को अपनी प्रतिक्रिया दी। संपूर्ण देशामध्ये जे ओपनिंग झालं त्यामुळं येणारे सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागले। आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशात आणि जगामध्ये सुद्धा ही जयंती मोठ्या हर्षोत्साहाने साजरी करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एक व्यक्तिमत्व होतं जे केवळ प्रज्ञावंतच नव्हतं तर त्यांनी या देशाची राज्यघटना देऊन बनवून या देशाला जगातली मोठी लोकशाही प्रदान केली आणि आज हा देश या लोकशाहीवर चालतो आहे। भारतीय संविधानातनं त्यांनी लिबर्टी इक्वॅलिटी आणि फॅटर्निटीच्या तत्वावर हा देश चालला पाहिजे असे संकेत देऊन या देशामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार प्राप्त करून दिला आणि त्यामुळं आज हा देश मोठ्या गुण्या गोविंदानं या ठिकाणी जगतो आहे आणि उभा होतो आहे। आज बाबासाहेब एका ठिकाणी म्हणत असताना असं म्हणाले, जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या जाती धर्माचं नेतृत्व करता, तेव्हा ते म्हणाले की मी प्रथम भारतीय आहे आणि अंततः भारतीय आहे। बाबासाहेबांचे हेच विचार अत्यंत बोलके आहे आणि मला वाटतं की सर्व भारतीयांचं हे विचारधारा आहे। याप्रमाणे जर आपण चाललो तर आपला देश जगातील सर्वात मोठा देश झाल्याशिवाय राहणार नाही। सर, संपूर्ण जगात भारतीय संविधान या प्रसंगी मी समस्त भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 118वी जयंती आहे आणि देशभरात जगभरात ही जयंती आज साजरी होत आहे। बाबासाहेबांनी जो मानवतेचा संदेश दिला आणि बाबासाहेबांनी ज्या शिकवणी दिल्या त्या शिकवणीवर चालण्याची आज खरंच गरज आहे। आपण पाहत असाल की या देशातलं चित्र बदलत आहे, जातीची जातीला भिडवण्याचं काम होत आहे आणि अशा वेळेस बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जर हा देश चालेल तरच मला वाटते की देशातील सर्व घटक सुरक्षित राहू शकतील। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांमध्ये जी शक्ती होती त्या शक्तीमुळे आज तुम्हाला दिसत असेल की बाबासाहेब आपल्यात नाहीत परंतु बाबासाहेब आपल्यात आहेत अशीच जाणीव सर्व सामान्य जनतेला होते आणि बाबासाहेबांची आठवण निरंतर येत राहील। आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त देशवासियांना। मागील 2 वर्षापासून जे काही कोरोनाचा साथ पसरल्यामुळे लोकांमध्ये भयावह स्थिती होती त्याच्यातनं बाहेर निघून जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि मी विशेषतः देशांच्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानची रचना करत असताना समाजातला सगळ्यात तळागाळातला माणसू जो शेवटच्या माणूस आहेत त्यांच्यापर्यंत शासनाची सुविधा पोहोचली पाहिजे ही योजना आखारली होती आणि ते संविधानच्या अक्षरशः पालन करून शेवटच्या माणसापर्यंत कोरोनाच्या कार्यकाळात सर्व सुविधा पोहोचवण्याचा अन्नधान्यापासून औषधीपर्यंत पोहोचवण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केला आणि खरं तर संविधानच्या मूळतः पालन करून आपली मूळ भूमिका त्यांनी निभावली। आज सगळ्यांना बाबासाहेबांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। सगळ्यांना एकता समता बंधुताच्या मार्गावर चालावा ही विनंती करतो आणि पुनश्च सगळ्यांना परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 131वा जयंती दिन आहे। खऱ्या अर्थानं वंचित समाजाला न्याय देण्याचा बाबासाहेबांनी जो विडा उचलला होता आणि त्यांनी या देशाला या पद्धतीनं जे वंचित होते जे तळागाळातले लोक होते त्यांना न्याय मिळून दिला आणि आज आपण पाहतो आहे की दलित समाज हा सर्वार्थानं दलित बहुजन हा सर्वार्थाने आज समाजाच्या मुख्यधारेत काम करताना आपल्याला दिसतो आहे। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मरण हे सातत्यानं होत राहावं त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आणि त्यांनी जो मार्ग दाखवलेला समाजाला
समाजाने त्याचा अनुकरण करावं हीच आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त नागपुरातल्या सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गेल्या दोन वर्षामुळे कोविडमुळे जो उत्साह दबून राहिला होता यावर्षी जयंती उत्साहात सुरू झाली आहे। ही बाबासाहेबांच्या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या अनुयायांकरता एक हा संदेश आहे की कुठल्याही अडचणीच्या काळात आपण बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्याच्यावर चाललो तर सगळं नीट होतं हेच या दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर परत एकदा सिद्ध होत आहे। परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, नमस्कार। बाबासाहेबांच्या विचाराची आणि बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं त्याची सर्वाधिक गरज आजच्या काळामध्ये आहे। ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये पाहतो आहे, धर्मांध वातावरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे, तेव्हा बाबासाहेबांच्या विचाराची किंवा त्यांनी ते जे काही या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिलेलं आहे त्याची आज गरज आहे। आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जन्मदिवसाच्या निमित्त आज साहेबांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी संविधान चौकात आलो। आज बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले जे कॉन्स्टिट्यूशनमुळे आज आपल्या देशामध्ये आज आपण या ठिकाणी आपण पोचलो आहे, त्याचे जे अपेक्षा आहे साहेबांचा लाईफच्या अपेक्षा आहेत सर्वांनी लक्षात ठेवून पुढे आपला देश अजून चांगला होण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया। तर काल बजेट घोषित झालेलं आहे आणि एकीकडे नागपुरात पाणी टंचाई पण होत आहे, काय सांगता येतो? पाणी टंचाई सांगता येईल नाही, काही भागामध्ये पाण्याच्या उपलब्धतामध्ये अडचणी आहे, त्याला सुद्धा दूर करण्यासाठी काल बजेटमध्ये पण तरतूद ठेवण्यात आलेली आहे। आपल्याला जे पाण्याचं उपलब्धता प्रॉब्लेम नाही आहे, जे पोचण्यामध्ये जे काही अडचणी आहे, काही ठिकाणी ESR बांधण्याची आवश्यकता आहे, काही ठिकाणी पाईपलाईन जोडण्याची आवश्यकता आहे, मग आपल्याला प्रेशरचा समस्या बाकीच्या समस्या होऊ शकतो। तसा करत असताना काही ठिकाणी जे टुल्लू पंपचा पण लोक गैरवापर करतात त्याच्यावर पण कारवाई करण्यासाठी सूचना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 121वी जयंती आम्ही सर्वजण धूमधडाक्यात साजरी करत आहोत। माझ्यातर्फे संपूर्ण नागपूर शहरातील आणि महाराष्ट्रातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या मी मनापासून शुभकामना देतो आहे। महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे या संविधानामुळे भारतातील सर्व लोक एका माळेमध्ये गुंफल्या गेलेले आहेत आणि त्यामुळे एका माळेत गुंफल्या गेल्या कारणाने भारत देश जो आहे तो एक संघ आहे। आपण बघू शकता की भारत देशातील जे संविधान जे आहे ते नीटनेटकं आणि सर्वोत्कृष्ट असल्या कारणाने आज जे आहे भारत देश अत्यंत ताकदीने पुढे जात आहे। तुम्ही पाकिस्तानच्या हालत पाहता, श्रीलंकेचे पाहता, नेपाळचे पाहता, परंतु भारत देश जो आहे तो संपूर्णपणे पुढे जात आहे, त्याच्यासाठी भारतीय संविधान कारणीभूत आहे। म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो की त्यांच्या या कर्तृत्वामुळे आम्ही सर्व एकत्रितपणे आहोत। समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा खरा आस्वाद आम्ही या देशामध्ये घेत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की 131वी जयंतीनिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश की ओर से प्रदेश के लाखों सफाई कामगारों की ओर से परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को श्रद्धा सुमन समर्पित करते हुए आज उनकी जयंती निमित्त उनका अभिवादन किया गया है। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के द्वारा तीन दलित शोषित पीड़ित करोड़ों लोगों के सर्वांगीण विकास के लिए भारतीय संविधान के माध्यम से उन्होंने जो कार्य किया है ये एक ऐसा कार्य है जब तक ये दुनिया रहेगी, जब तक ये संसार रहेगा तब तक ये बाबा साहब का नाम इस दुनिया में अमर रहेगा। अगर बाबा साहब नहीं हुए होते तो शायद हमारी परिस्थिति क्या रहती हम इसकी कल्पना में नहीं कर सकते हैं। तो जो बाबा साहब का जो ये ऋण है, ये ऋण ये समाज और ये देश कभी उतार नहीं सकता। और आज के दिन हम हमारे सभी सामाजिक भाइयों से यही संदेश देना चाहते हैं कि बाबा साहब ने जो संदेश दिया है, शिक्षित बनो, संगठित करो और संघर्ष के मार्ग पे चलते हैं, समाज का सर्वांगीण विकास करो, इसी मार्ग पे चलने का मैं समाज को आह्वान करते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ। जय भीम, जय भारत। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर यांच्या 121व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहे, त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर शहरामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रबोध मानमुळे आणि किशोर कुमारियाजी, आमचे शहर अध्यक्ष नितीन तिवारीजी यांच्या नेतृत्वामध्ये, काशीकर यांच्या नेतृत्वामध्ये आज संविधान चौकामध्ये शिवसेनेच्या वतीनं
संपूर्ण शिवसैनिकांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना करून आरोपितपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे। बाबासाहेबांनी या देशातला संविधान दिलं, संविधानाच्या अंतर्गत ह्या देशातला दलित शोषित आदिवासी अल्पसंख्याक शीख ख्रिस्ती मुस्लिम सर्व बांधवांना समानतेचा हक न्याय बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। त्या अनुषंगाने ह्या देशातला संपूर्ण नागरिक आपले मत मांडू शकतो, आपले विचार ठेवू शकतो, आपले लेखन लेखनाच्या माध्यमातून आपली माहिती देऊ शकतो। त्या अनुषंगाने बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आज देशाला आपल्याला भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। या अनुषंगाने बाबासाहेबांच्या जे संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये आज देशातला प्रधानमंत्री चायवा लावू शकतो ह्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अंतर्गतच झालेला आहे। म्हणून आज खऱ्या अर्थाने बाबासाहेब आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो आहोत। सर्वांना जय भीम। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी विवेक रमेश निकोसे, माझी पत्नी माजी नगरसेविका स्नेहा विवेक निकोसे व माझ्या संपूर्ण निकोसे परिवारातर्फे आणि माझ्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फे मी सर्वांना भीम जयंतीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे अभिवादन करण्यासाठी इतक्या संख्येमध्ये लोक आले आहेत, तरी बाबासाहेबांना खरी मानवंदना म्हणजे शिक्षेसाठी शिक्षा घेण्यासाठी आपण मुलांना सगळ्यांना प्रेरित केलं पाहिजे, आपण वाचन केलं पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराचा, आणि जास्तीत जास्त वाचन केल्यानंतर त्या विचारांवरती आपण आपलं जीवन जगण्याचे प्रयत्न केले पाहिजे, ती खरी मानवंदना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होईल हे मला आजच्या दिवशी असं वाटतं। सबसे पहले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनके चरणों में मैं राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग का सदस्य सुभाष पारधी इस नाते से उनके चरणों में मैं अभिवादन करता हूँ। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने जो हमें एकता बंधुत्व और समता का जो संदेश दिया है उसी संदेश को आगे लेकर देशवासियों ने काम करना चाहिए। आज के घड़ी में उनकी जो बताए हुए मार्ग पर भारतवासी जो चल रहे हैं और चलना भी चाहिए, और उन्होंने जो हमें मार्ग दिया है वो मार्ग एक अविस्मरणीय है, हमारे लिए जीवन शैली भी है, जीने का एक माध्यम भी है। मैं उनके आज की जयंती के उपलक्ष्य में उनके चरणों में मैं अभिवादन करता हूँ और देशवासियों को मैं डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जयंती के उपलक्ष्य में शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। जय भीम। परम पूजनीय विश्व रत्न बाबा साहब आम्बेडकर, इनका आज जयंती का प्रोग्राम बड़े ही धूमधाम से और बहुत ही हर्षोल्लास के साथ में संविधान चौक में मनाया जा रहा है, और उसमें मंगलदीप बहन पार्टी नागपुर ये अपने पूरे संघ के साथ बाबा साहब के गीतों की प्रस्तुति के साथ में प्रस्तुतिकरण कर रहे हैं। मैं सभी भारतवासियों को आज के दिन डॉक्टर बाबा साहब परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जयंती के उपलक्ष्य में सबको सप्रेम जय भीम कहना चाहता हूँ, और आज का दिन इतने हर्ष उल्लास के साथ इतने जोश के साथ बाबा साहब को याद करके बाबा साहब का गुणगान करके सभी से विनती करते कि बहुत धूमधाम से बाबा साहब की जयंती का उत्सव मनाया जाएगा। भारताच्या संविधानाचे रचयिते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 जन्म त्या दिवसानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याकरता समस्त ओबीसी बांधव एकत्र झालेले आहे, आणि आपल्या समाजाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलाम घटनेच्या 340 या ओबीसीबद्दल विचार केला आणि एक महान विचार या ठिकाणी त्यांनी प्रगट केला की मी जरी कोण्या समुदायाचा असेल तरी माझा समुदाय बाजू ठेवून मी दुसऱ्या समुदायाला प्रतिनिधित्व देण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं। यांच्या अशा विनम्र आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळे हा समस्त ओबीसी समुदाय त्यांचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो, आणि हा ओबीसी समुदाय एकत्र होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ते चालेल असं मी या ठिकाणी करतो। आणि परत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय संविधान, जय भीम। देखिए आज का पहले मौका तो आदरणीय परम पूज्य बाबा साहब आंबेडकर संविधान रचयिता,
उनको आज उनके जयंती निमित्त संपूर्ण शिवसेना की तरफ से संपर्क प्रमुख विधायक दुष्यंत चतुर्वेदी जी के मार्गदर्शन में हमारे बहुजन नेते हमारे ज्येष्ठ नेते शिवसेना के आदरणीय सुरेश साखरे जी के नेतृत्व में उनके संयोजन में आज पूरी शिवसेना आके उनको माल्य अर्पण किए और आज का उल्लोष आज इस जो लोकतांत्रिक देश है उसकी गरिमा उसके संविधान से है। तो माननीय बाबा साहब को आज हमने जयंती अभिवादन किया। आज भारतीय जनता पार्टी बिनकर आघाड़ी नागपुर शहर की ओर से भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की 131वीं जयंती हर्षोल्लास के साथ में पाचपौली पहला फटक इस जगह पर मनाई गई। हजारों की संख्या में जन समुदाय आज बाबा साहब की जयंती के लिए उत्साहित थे। दो साल के बाद में बाबा साहब की जयंती उत्साह से मनाई जा रही है। इस कार्यक्रम में प्रमुखता से जो आज कार्यक्रम हुआ छायाचित्र पे माला अर्पण होने के बाद हजारों लोगों ने प्रसाद वितरण का आनंद लिया। इस कार्यक्रम में नागपुर शहर अध्यक्ष आदरणीय आमदार प्रवीण जी डटके आदरणीय विकास जी कुंभारे आमदार साहब ये आए थे। इस तहसील थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक तृप्ति मैडम सोनू ने ये भी उपस्थित थे। श्याम भाऊ चांदेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ये भी उपस्थित थे और बहुत हर्षोल्लास के साथ में ये कार्यक्रम का आज आनंद लोगों ने लिया। बड़े उत्साहित लोग यहाँ के क्षेत्र के थे। सभी जाति धर्म पंथ संत के लोग इस कार्यक्रम में बढ़ चढ़कर हिस्सा लेकर कार्यक्रम को सफल बनाने के लिए अपना योगदान दिया। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का जन्मदिन है। इस उपलक्ष्य में हमारी जनता ने उनके कार्य किए हुए कार्यों को अगर स्वीकार किया तो सही माने में जयंती हमने मनाई ऐसा सिद्ध होगा। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।